शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आपला उद्देश नाही, तर त्यासोबत एक मार्गदर्शन करण्याचं आहे. ती टिश्यू कल्चरची रोपं इथं साधारणतः 11 ते 11.5 महिन्यापूर्वी पुरवठा केला होता, तिथपासून मार्गदर्शन झालं होतं. आणि त्याच पद्धतीनं आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हा माल एक्सपोर्ट होतोय. साधारणपणे आज 11.5 महिन्यांचा हा कालावधी उलटलेला आहे. तर सगळ्यात आजची जी सक्सेस स्टोरी आहे, ही जी यशोगाथ आहे, ती ज्या त्या यशोगाथेचं सुरुवातच मी म्हणेन की जय जवान जय किसान अशा पद्धतीचं आहे. कारण आपल्यासोबत ते पाखरे मेजर आहेत, जवळजवळ 24 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर परत आपल्या गावाकडे येऊन आपल्या शेतीमध्ये केळीची बाग व्यवस्थापन केलंय. बऱ्याच सगळ्या गोष्टी त्या मेजर साहेबांकडून आपण जाणून घेणार आहे. तर पाखरे साहेब, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. पूर्ण नाव आहे नंदकुमार शंकर पाखरे, राहणार पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. बर, तुम्ही देशाची म्हणजे जॉईनिंग तुमचं आर्मीमध्ये कुठल्या वर्षी झालं? 1986 झाली. बर, मग तिथपासून किती वर्षापर्यंत सर्व्हिस झाली? 2010 पर्यंत. बर, आणि कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत तुम्ही त्यावेळेस सेवा दिली होती? बिहार, दिल्ली, बॉर्डरवर जम्मू काश्मीर, बऱ्यापैकी त्या एरियात सर्व्हिस. उत्तर भारतात. हा, तर एक साधारणपणे तुम्ही किती वर्ष म्हणजे सर्व्हिस करून त्यानंतर तुम्ही शेतीत आलाय? 24 वर्ष पूर्ण सर्व्हिस 24 वर्ष झाली. 24 वर्ष झाल्यानंतर मग 2010 रिटायर होऊन आल्यानंतर मग इथं 11 पासून शेतीत आपलं. बर, 11 पासून शेती चालू आहे. बर, तर शेतीत आल्यावर काय 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 अवस्था होती, तुम्ही काय काय केलं ती जरा सांगा. विहीर तुम्ही मी बघितलं म्हणजे चांगलं सगळं काय नव्हतं? काय नव्हतं, पाण्याची व्यवस्था नव्हती किंवा कसं ती माळरा नसल्यामुळे काय केलं, जमिनीची लेवल नव्हती अजिबातच. बरोबर, ती 3-4 वर्ष जमिनीची लेवल करत आणि एक प्लॉट तयार करण्यातच 5-4 वर्ष निघून गेली. त्या एक हाताखाली घेत म्हणजे आजच्या स्टेजला सगळं स्टेबल झालंय. पाण्याच्या बाबत 3-4 होल घेतले, त्यापैकी 1-2 होल सक्सेस झालं होतं. त्याच्यावर आतापर्यंत शेती होती. 1-2 वर्षापूर्वी एक विहीर घेतली, विहिरीला पाणी व्यवस्थित लागलं, आता विहिरीवर पाण्याचं नियोजन आहे. आता आता आत्ताच्या घडीला तुमच्याकडे किती एकर सगळं क्षेत्र आहे तुमचं? 5.5 एकर क्षेत्र. ते 5.5 एकरामध्ये आत्ताच्या सध्याच्या स्थितीला कुठली कुठली पिक आहे? 5.5 एकरात 2.5 एकर डाळिंब आहे. ती किती रोप आहे डाळिंबाची? डाळिंबाची रोप आहे ते 1.5 एकराची रोप. बर, ही केळी 2.5 एकर. बर, आणि 1/2 एकर आहे ती मका आहे. किरकोळ वापरासाठी आपल्या 1/2 एकर शिल्लक भुसार पिकाला आपलं. बर, आणि आता ही जी केळीचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये केळीची रोपांची संख्या किती बसवलेली आपण? केळीची संख्या बसवली 2700 बसवली. 2700. हा, त्यातली काय थोडं महागापुढं झाली? महागापुढं झाली. 200 रोपांची इकडे 25 रोपं 100% आहे घडाच्या. साधारणतः लागवडीची तारीख आठवते का तुम्हाला? ह्याची 1 फेब्रुवारी 2021. साधारणतः 11 ते 12 महिने होत आले. तर सगळ्यात मुळात म्हणजे काय विषय की 15 ते 1 महिन्यापूर्वी दराची पूर्ण स्थिती डाऊन होती, त्यामुळे थोडस तटवण्याचा प्रयत्न केला. नाही तर हा प्लॉट तसा 10-10.5 महिन्यात सुद्धा हार्वेस्टिंग झाला असता. तर ह्या पद्धतीनं काय केलं की थोडस चाल ढकल म्हणा किंवा लवकर माल फुगू नये हे हेतून, कारण दरच नव्हता म्हणजे एवढा दर फडला. आज जी आता व्हिडिओ मध्ये बघितलं आपल्याला बॉक्सला पॅकिंग चालू आहे, तर काय दराने तुम्ही आज माल दिलेला आहे? 13 रुपये किलो प्रमाणे माल दिलाय. 13 रुपये प्रमाणे आजचं कटिंग आहे. साधारणतः आजची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2022. तर मेजर साहेब, आता एक सांगायचं, ही केळीचं जेवढं क्षेत्र आहे ह्या क्षेत्रात पहिलं काय होतं ह्याच्या आधी? अगोदर काय होतं, अगोदर 2-3 वर्ष ऊसाची पिकं घेतली मी. आता ह्याच्या अगोदर काय होतं, हरभरा आणि कांदा केला होता, त्यानंतर हरभरा केला. हरभऱ्यातच केळीची लागण झाली. हरभरा निघायच्या स्टेज मध्ये होता, त्यातनं मधनच केळी लावली. आंतरपीक ह्या केळीमध्ये हरभरा होता? हरभरा होता. हरभऱ्याच काय झालं पैसे? हरभऱ्याच झाले पैसे तरी अंदाजे 70,000 रुपये हरभऱ्याच झाले 2.5 एकराचा. तर हरभरा ही आंतरपीक घेऊन परत त्यानंतर केळीची तिथनं ग्रोथ चालू झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर मेघ साहेब, शेणखताचा वापर ह्या जमिनीला आपण किती घ्यायला आली? कसं एक 6 टेलर शेणखत झाले. 6 टेलर 3 खेपा म्हणजे डबलचे 6 टेलर शेणखत वापरलेलं आहे. आणि पाण्याचं ह्या म्हणजे ह्या केळीसाठी पाणी कुठल्या कशाच वापरतात तुम्ही आजपर्यंत?
पाणी आता विहिरीचंच पाणी विहिरीचं बोर मिक्स असतं विहीर बोर बर आणि आपली लागवड तर 100% उन्हाळ्यात झाली उन्हाळ्यात झाली होती तर उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम आला होता तुम्हाला सुरुवातीला उन्हाळ्यात काय झालं फेब्रुवारी मध्ये गेल्या आता चालू वर्षासारखं वातावरण टेम्परेचर नव्हतं गेल्या वेळेला टेम्परेचर वाढ होती गेल्या वर्षी हा टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय झालं ती रोपं चिटकायला थोडासा अडचण झाली म्हणजे चोटाळी लावावी लागली ती रोपं काय व्हायला टेम्परेचर मुळे रोप अशी पानं बिन जळत होती जळून ती मर रोग असला काहीतरी असतो मर मुळे त्याच्यामुळे ती रोपं म्हणजे राहिली नाही ती रोपं बऱ्याच तुटाळ करायची पाळी आली त्याला तर आता ह्याचं थोडं टेक्निकली कारण मी सांगतो शेतकऱ्यांना की जे माहीत व्हावं जर तुमची लागवड फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे समजून चाला ह्या 4 महिन्याच्या आसपास जर असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय असतो आमच्याच कंपनीचे असू दे किंवा कुठल्याही कंपनीचे असू दे रोपं त्यामध्ये मर व्हायचं प्रमाण का होतं तर जे केळीचं रोप असतं त्याच्या ज्यावेळेस ते जमिनीत लागतं आणि वरून उन्हाचा ताव ज्यावेळेस असतो किंवा ज्यावेळेस फुल टेम्परेचर असतं त्यावेळेस डिहायड्रेशन म्हणतो जसं एखाद्या सामान आपल्या एखाद्या माणसाला जुलाब लागले किंवा उलट्या झाल्या तर त्याच्या शरीरातलं जसं पाणी कमी होतं तसं त्या रोपातलं ह्या टिश्यू कल्चरच्या केळी रोपामधलं पाणी कमी झाल्यानंतर साईडची पानं करपायला चालू होतात हा फक्त प्रॉब्लेम कधी येतोय फेब्रुवारी मार्च आणि ज्यावेळेस टेम्परेचर आजचा हा फेब्रुवारी महिना पण अजून सुद्धा आभाळ आहे आभाळ म्हणजे संप आता जवळजवळ निम्मा तरी होत आला तरी सुद्धा आभाळाचं वातावरण म्हणजे किंवा एवढं टेम्परेचर वाढलेलं नाही जिथं कडक ऊन पडतंय ना तिथं अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो ह्यासाठी एक उपाय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करणार असाल तर सपशेल हा तुमची जी लागवड आहे ती सरीमध्ये झाली पाहिजे आणि जेणेकरून तुमच्या जमिनीनुसार आता कोणाची काळी आहे कोणाची बर्डी आहे आता मेजर साहेबांचं रान तर एक नंबर आहे तर तरी पण ह्यात काय म्हणजे एक नंबर म्हणजे मरू टाईप आहे पण वरनं जर ऊन पडलं जास्त तर इथं वापसाला येण्यासारखं आहे म्हणजे पाणी जास्त धरून काळं रान असलं तर पाणी धरून तर त्यासाठी काय करायचं सरळ सऱ्या मारायच्या आणि कंपल्सरी ज्या दिवशी तुम्ही लागवड केली तिथपासून दर 10 ते 15 दिवसाला तुम्ही मोकळं पाणी फिरवायचं अजिबात कुठल्याच पद्धतीच्या अडचणी येत नाही आता हिथं अडचणी दुसऱ्याचा भाग एक होता की ह्याच्यामध्ये हरभरा लागवड होती त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी म्हणजे हरभरा घाट भरत असताना जर तुम्ही पाणी दिलं असतं तर ती घाट उमळून गेलं असतं ह्या बऱ्याच अडचणी आल्या असतील थोडस महाग पुढं होतं पण उन्हाळ्यातले जे ही रोप मरण्याचं प्रमाण आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे डिहायड्रेशन होता का म्हणे रोपातलं पाणी ज्यावेळेस कमी होतं जमिनीत उलट जातं किंवा टेम्परेचर वाढल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या बाजूची साईडची पानं करपायला चालू होतं जिथं पाणी कमी पडलं जातंय किळीला पाणी सगळ्यात जास्त लागत नाही किळीला गारवा पाहिजे असतो मग जर तुम्ही सरीमधनं पाणी जर सोडलं फुल टेम्परेचरमध्ये तर तुमची रोपं 20 ते 22 दिवसात सेटच होणार त्याच्यामध्ये मरचं प्रमाण कमी आढळणार तुम्हाला बाकी सगळ्याच गोष्टी जितकं तुम्हाला उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये मोकळं भिजवता येईल तेवढं भिजवण्याचा प्रयत्न करा हे व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगा तर आता मेजर साहेब आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थापनात आतापर्यंत आपल्याला रोपाचा खताचा फवारणीचा औषधाचा ह्या 25-2500 रोपांसाठी किती रुपये खर्च आलेला आता 2.5 लाखाच्या आसपास खर्च 1.75 1,75,000 पर्यंत खर्च आला आणि क्षेत्र किती सगळं आपलं 5.5 एकर नाही किळीचं क्षेत्र 2.5 एकर म्हणजे 2.5 एकर साठी 1.75 पर्यंत खर्च आलेला आहे सगळा रोपासहित आणि आज साधारणतः गाडी किती भरेल ती 10 टन समजा तर आज जरी 10 टनाचा हिशोब केला तर 1,30,000 रुपये ही पहिल्या गाडीमध्ये साधारणतः मिळणार काय कट छाट म्हणा लेबर इकडे तिकडे कट होऊन पण जवळजवळ एक अंदाज व्यक्त करतो 1,20,000-25,000 रुपयेपर्यंत सहजासहजी आजची पहिली गाडी इथून जाणार आहे मेजर साहेबांची आणि पहिल्या प्लॉट मधला म्हणजे पहिलंच हार्वेस्टिंग आधी आपण हातच लावू फुडलीच नाही बाग अजून नाही फुड मी 4 टन पालवणी म्हणून 4 टन माल गेला ती कसा दिला होता ती 6 रुपयाने दिला ती थोडस क्वांटिटी तर ह्या सगळ्या बाबीमध्ये आज एवढ्या चांगल्या पद्धतीचं इथं व्यवस्थापन मेजर साहेबांनी केलेलं आहे आता मेजर साहेब सांगा आतापर्यंत आपल्याला भेसळ डोस किती झालेला भेसळ डोस इस कटून टाकायची जी डोस होती ती किती झाली 2 आणि आळवणी किती झालेलं 5-6 आळवणी बरं आणि फवारणी ह्याच्यावरचं किती झालेलं फवारणी 3 बरं साधं आणि सोपं व्यवस्थापन आहे मी जे सांगतो की दर 2 महिन्यातनं एक भेसळ डोस अशा पद्धतीनं डोस आणि आळवण्या आणि फवारणी या व्यतिरिक्त असे अतिरिक्त खत किंवा 2 दिवसाला 4 दिवसाला काय वापर केला नाही एवढा हा सगळं व्यवस्थापन शेड्यूल प्रमाणे तेवढंच वापरलंय पण ह्या सगळ्या बाबींमध्ये शेतकऱ्यांनी एक सांगणं आहे
का केळी ही असं पीक आहे की वारंवार तुम्ही जितकं जास्त त्याला छोट्या छोट्या प्रमाणात किंवा जवळच्या दिवसांमध्ये जर खत सोडत बसलं, एक तर ती पीक 11 महिन्यापर्यंत न्यायचं आहे, दुसरी गोष्ट काय होतं तुम्ही वारंवार जर खत, म्हणजे हे सगळं आहे, तेवढं शेतकऱ्याला मेहनत करणं पण सोपं नाही, 8 दिवसाला 3 दिवसाला 4 दिवसाला डोस सोडणंही शक्य नाही, त्यासाठी ही व्यवस्थापन देतो आपण 3 बेसळ डोस दर 2 महिन्यातनं, आणि जिथं जो शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतो तिथं 35-40 किलोच्या पुढची रास तुम्हाला बघायला मिळते. आज जरी तुम्हाला ही घड कमी ह्याच्यात दिसत असला पण अजून साईज आलेली नाही, अजून जवळजवळ हा माल मी पहिले सांगितलं की दर नव्हता म्हणून आपण तटवला होता, पण आता इथून पुढे आज एक गाडी जाते, आता इथून पुढे एकदा बाग फुटली आणि जसजसं ऊन वाढल, उन्हामध्ये कुठल्या बी पिकाची मॅच्युरिटी लवकर असते, म्हणजे उन्हात जर उन्हात जर तुमचा माल असेल टेम्परेचरच्या पुढे जर आला तर तिथं फुगवण क्षमता ही फास्ट असते, जर तोच माल थंडीत असेल तर तिथं त्याचा डबल कालावधी लागतो. कलिंगडाचं सुद्धा उदाहरण आहे, एक 50-55 दिवसांमध्ये उन्हाळ्यात प्लॉट येतो, जर तुम्ही थंडीच्या ह्याच्यात लावला तर जवळ 80-90 दिवसापर्यंतचा कालावधी ती कलिंगडाचं पीक घेतं. त्याच पद्धतीचं इथं आहे की आज साधारणतः पहिलं हार्वेस्टिंग होतं, त्यानिमित्तानं मेजर साहेबांची एक यशोगाथा या निमित्तानं आपण हे केलं. मेजर साहेब एक साधारण ह्या 100 पैकी ह्या आमच्या व्हरायटीला आणि आमचं जे व्यवस्थापन आहे त्याला किती मार्क द्याल ती शेतकऱ्यांना आणि का द्याल? 100 पैकी 85 ते 90 देणार. कारण आणि ह्यात सगळ्यात तुम्ही एक शेतकऱ्यांना काय सांगाल बाबा, केळी जर एखाद्याला बाग लावायची तर त्यानं काय करायला पाहिजे सांगा पहिले. केळीची बाग करायची म्हणजे कसं आहे माहिती का, त्याला शेणखताचा मेन तर म्हणजे शेणखत मेन आहे, त्याला शेणखत पाहिजे. तुम्ही रासायनिक वापरण्यापेक्षा कसं आहे शेणखतावर भरपूर जोर द्या, आणि ह्या ज्या आळवण्या आहेत त्या टाइमला एक 2-2 महिन्याच्या पिरियड जी गॅप दिलेला आहे त्या गॅप प्रमाणे आळवण्यात देत जावा. साईज बी व्यवस्थित येते त्यामुळं, आणि फवारण्या ज्या आहेत फवारण्या काय नॉर्मल फवारण्या, त्या फवारण्याचं काय एवढं ही नाही. साईज साठी ज्या वेळेला पूर्ण अगोदर तर काय फवारण्या नाही, हा अगोदर फवारण्या त्या घड आल्यानंतर फुगाच्या पिरियड मध्ये सुरुवातीला घडाची येण झाल्यावर कमळ तुटल्यानंतर म्हणजे फवारण्या चालू होते, त्या पिरियड मध्ये 1-2-3 फवारण्या दिल्या बस होते. आता एक सांगा, तुमचं डाळिंब पण आहे, डाळिंबापेक्षा कष्ट ह्याच्यात जास्त वाटतंय का इतर पिकात, म्हणजे काय वाटत तुम्हाला, म्हणजे हे फवारण्यावरचा विषय म्हणून नाही तर डाळिंबाला तर कष्ट जास्त आहेच की डाळिंब तसं काय. ह्याच्यात मला एक सांगायचं ह्याच्यात तुम्हाला लेबर आणि माणसं लेबर तर नाही, म्हणून मी केळी लावण्याच्या पाठीमागचा म्हणजे माझा वैयक्तिक आता ह्याचं नाही मुलाखत आहे म्हणून सांगणार, त्याचा मेन उद्देश ह्या गेला मॅन पॉवर कमी लागते. बरोबर, मॅन पॉवर अजिबात माणसाचा काय विषय नाही, लहान होती त्यावेळेला जमीन उघडी होती त्यामुळे खुरपणं 2-3 झाली तेवढाच विषय झाला, एकदा झाडानं सावली घेतल्यानंतर मॅन पॉवरचा विषय झाला. टाकायला काय लेबर, खत टाकायला लेबर काय, तेवढं 1-2 दिवसापुरतं झालं म्हणजे नंतर पुन्हा त्याला 2-2 महिने लेबरचं काय काम नाही. पिली कापायपुरतं आपलं एखादा गडी 1-2 गडी झाल्या विषयी संपला, 2 दिवसात आपलं पिली कापून झाली, पुन्हा 15-20 दिवस 25 दिवस यात माणूस बसायचं, काय कारण नाही काय. बरोबर, तर ह्याचा सगळा सारांश सांगायचं की केळी ही असं पीक आहे ज्या शेतकऱ्यांना लेबरचा प्रॉब्लेम आहे किंवा माणसं उपलब्ध होत नाहीत अशांना केळी बाग ही सोयीस्कर आहे. ह्याचं कारण पण तसंच आहे की जास्त राब नाही किंवा कष्ट नाहीये, म्हणजे बाकी फक्त वेळच्या वेळेस केलं तर बाकीची कुठल्याच पद्धतीची अडचण येत नाही, आणि हे सगळं व्यवस्थापन करत असताना ह्यांचे जोडीदार माने आणि मेजर साहेब ह्या दोघांनी एका वेळेस सगळं प्लांटेशन केलं. मानेंची सुद्धा तुम्हाला यशोगाथा येते 10-15 दिवसात पुढे बघायला मिळेल. मेजर साहेब आणि हे दोघांनी एका वेळेस प्लांटेशन करून तुमची पण 2700 रुपये दोघांनी त्याच पद्धतीने व्यवस्थापन करून आज चांगल्या पद्धतीचं केळीची बाग इथं आणून दाखवलेली आहे, आणि त्यानिमित्तानं आजची सक्सेस स्टोरी. जर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पण सांगतो की सुरुवात कशी झाली ह्याच्यावर त्या गोष्टीचा शेवट पण अवलंबून असतो, तशी सुरुवात जशी एकदम चांगली झाली तशी आज ह्या बागेच्या तोडणीचा शेवट पण आज त्याच पद्धतीनं होतोय. 13 रुपये प्रमाणे आज हार्वेस्टिंग होते, चांगला दर मिळतोय, आणि सगळ्यात महत्वाची एक बाब आहे की मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतो वेळेला केळी बागेमध्ये महत्व आहे, म्हणजे ऊसासारखं नाही आहे की तुम्ही आजचा उद्या ठीक आहे परवा जर ह्या सगळ्या गोष्टी गेल्या तर मग परत तिथं कुठंतरी. आणि केळी ही असं पीक आहे तुम्ही आज ज्या काही गोष्टी करताय त्या तुम्हाला त्याचा फरक 2-3-4 महिन्यानं फरक दिसणार आहे. म्हणजे जसं उदाहरण दाखल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो की एखादी गर्भवती आई आहे तर तिला मूल जन्मायच्या आधी किंवा बाळ जन्म होण्याच्या आधी सगळं तिला ट्रीटमेंट चालू असतं, का तर ती बाळ सदृढ वजन भरावं ह्या सगळ्या गोष्टी. काहीच फरक नाही केळीमध्ये आणि एखाद्या गरोदर आईमध्ये,
जसं तिला सांभाळ आपण 7-8-9 महिन्यापर्यंत करतो ती डिलिव्हरीची डेट येईपर्यंत, तसं ही जी डिलिव्हरीची डेट किळीची येईपर्यंत सुद्धा आपण ती व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नाही परत बरेच शेतकरी म्हणतात की आता घड पडले तर आता काय फावर आता काय औषध सोडू, तर त्यावेळेस मी फण्या वाढवू शकत नाही किंवा त्याचा वादा लांब करू शकत नाही, त्याला क्वालिटी आणू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कधीच आहेत त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या व्यवस्थापनामध्ये येतील. तर अशाच पद्धतीचं जर भविष्यात तुम्हाला केळीची लागवड करायची असेल, मी तर म्हणेन की ज्या शेतकऱ्यांना शेवट कसं आहे निव्वळ टिश्यू कल्चर केळीची रोपं बघून काहीच समजत नाही, म्हणजे मला सुद्धा वैयक्तिक समजत नाही की बऱ्याच तुम्ही फक्त 5-6 पानं असतात हिरवीगार रोपं असतात, शेवटच्या दिवशी चांगलं व्यवस्थापन जे शेतकरी करतात त्यांचे घड कशा पद्धतीने पडते, वादा कसा पडतोय, आज तुमच्या समोर बॉक्सला माल जातोय, क्वालिटी असल्याशिवाय तर बॉक्सला माल जात नाही, ह्या सगळ्या बाबी तिथं असतात. त्यामुळं नुसती रोपं बघून कुठल्याच पद्धतीनं कुठल्याच गोष्टी क्लिअर होत नाही. त्यासाठी मी असं वैयक्तिक सांगत असतो ज्या शेतकऱ्यांना केळीची बाग लावायची त्यांनी आधी मेजर साहेबांसारखे 4-5 प्लॉट फिरा, त्यांच्या अशा लोकांच्या बागा बघा. जर तुम्हाला प्रत्यक्ष बागा बघणं शक्य नसेल तर जवळजवळ 600-700 व्हिडिओ तुमचे आमचे युट्यूबवर आहेत, तिथे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे नंबर आहेत, ते प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले सक्सेस स्टोरी त्या शेतकऱ्याच्या हिशोबात आहेत. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमच्या भागातल्या तुमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बाग बघा, किंवा नसेल तुम्हाला जाणं तिथपर्यंत शक्य तरी प्रत्यक्ष नाही पाहणं शक्य तर युट्यूबवर अशा असंख्य व्हिडिओ आहेत, त्यांचे नंबर आहेत. ज्या शेतकऱ्यांना मेजर साहेबांचा नंबर पाहिजे असेल त्यांचा मी नंबर सुद्धा शेअर करील. आणि सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे की व्यवस्थापन जे आहे ते वेळच्या वेळेला जर केलं तर आज अशा पद्धतीचं मेजर साहेबांसारखे सक्सेस शेतकरी यशस्वी शेतकरी केळी बागेमध्ये हे होऊ शकतात. आणि सगळ्यात प्लस पॉईंट एक सांगितला की केळी हे कमी कष्टाचं फळ आहे, म्हणजे त्रासदायक नाही. जरी वातावरणात काही थोडाफार बदल झाला तर फारसं असं पूर्ण नुकसानात येण्यासारखं किंवा नुकसान होण्यासारखं केळी अजिबात पीक नाही. किती दर कमी होऊ द्या किंवा कितीही गोष्टी खालीवर होऊ द्या, निसर्गाच्या दराच्या ह्या सगळ्या जरी गोष्टी, फक्त व्यवस्थापन आपलं आपलं करत राहिलं तर चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन किंवा मेजर साहेबांसारखी आज केळीची बाग ही पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथून मी तुमच्या समोर दाखवली. अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन बागेत नवीन ठिकाणी याच्यानंतर पण आपण भेटू. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.